भारी दिसतो एकदम तू कमेंट कर आम्ही कसे दिसतो प्रॉपर आ रहा है एक अभी ऊपर देखिए स्माइल की आजी काय तरी वेगळंच करते पुरी नजर ना लागे लागला लागला मेकअप नाही माझा झाला मेकअप नाही झाला तुझा मेकअप काय मेकअप हेच मेकअप आहे ओरिजिनल बघ त्याला म्हणतात साखरपुडा काय हे देखो मेरी बहन बघा कशी दिसते अरे वा एकदम तयारी बियारी एकदम भारी नाश्ता झाला आपला आता इकडे पोझिंग चालू आहे आता इथे माझी फोटोशूट चालू आहे फोटो काढणारे इकडे रेडी आहेत मी काजल इकडे आहे आणि पाठी बघा काय होते एक मिनिट आहे आता इथे काय होत आहे इथे साखरपुडा होतो आहे जोरात बोल साखरपुडा होतो आहे हां आमचे सर्व इकडे आलेले आहेत आता इथे काय काजलला साडी घालायला दिसवन चलो काजी कसं वाटतं छान छान वाटत हा छान सगळं व्यवस्थित बरोबर आहे बरोबर आहे सगळं चांगलं होऊन दे आशीर्वाद द्या सर्वांना सगळ्यांनी आशीर्वाद आल्या आल्या सगळ्या सगळे काय
बघणाऱ्यांना सगळ्यांना नमस्कार आशीर्वाद सगळ्यांना भरून एकदम माझ्या मुलाक पण सगळ्या चांगला होऊन दे. पुढचे कार्य पण शुभ कार्य चांगला होऊन दे. अरे वाह क्या बात है. क्यों पर एक आता इथे काय होत आहे? आता त्याची ओटी भरायची साखर पुड्याची. तिकडे सर्व बसलेले आमची मंडळी का त्या शांत नाचायचं आहे बाहेर. असा नवरा पाहिजे. शेवटला जो ओटी भरेल त्याने हे टाकायचं. पाच जणांकडे ओटी शेवटची भरायची असते साखर पुड्याची. ठेवा त्यात बस. फक्त हातात द्या, हातामध्ये घ्या. एक साखर पुड्याला पाच हात सध्या तो पुढा घेऊन द्या. फायनली एंगेजमेंट झालं. कसं वाटतं काजल? कसं वाटतं? अजून पण चान्स करूया का लग्न लवकर लगेच? आता बघा आम्ही इकडे आहे आणि आम्ही किती फ्रीली बोलतोय पण माणसं बघा समोर किती आहेत आमच्या, है ना.
आमची आमची आई बघा पाठवली दिसत होते ना. सर्व दूरण आहे सर्व नको जास्त गोड पाव. मित्राला भरवलं की नाही? त्याला तर भरवतो ना. देखो आपको भूल गया. कसं भूल गया? फोटो काढायला नाव घ्यायला लागतील. फायनली एंगेजमेंट झाली. भारी दिसतो एकदम. तुम्ही पण चांगले. कमेंट करा आम्ही कसे दिसतो आणि आम्ही केवढ्या माणसांच्या समोर बोलतो ते पण तुम्हाला दाखवतो. बघा एवढ्या माणसांवर आम्हाला बघतात आहेत नजर लावून तरी आम्ही. चलो केक कटिंग माझी बहीण आमच्या साली साहेबांना बघा केक पाहिजे. केक आणलेला आहे. बघूया कसं वाटलं केक. बघूया आपण. अरे वा नाही पण आहे इकडे. नाही कशाला हाताने कापू. रेडी काटू. चला कोणाला जास्त भूक लागली. फोटोशूट तर झाली आहे. आता आपण जेवणार कधी? बसू आता थोडा. पण आपण जेवायच्या अगोदर जरा बघूया आपली फॅमिली जेवते का नाही व्यवस्थित. चला कोणाच्या फॅमिलीकडून स्टार्ट करूया? तुमच्या. चला पाहिजे का तो मामा तुम्ही जेवले नाही? उपवास जेवण. आता कुठे मामी तर उपवास आहे. मम्मीकडे जाते. हां निकालना आहे. हां कपल घाल पिके सब लोग एंटरटेनमेंट. हां तुम्ही खाली प्लेट घेऊन आलात. खाना खाने के टाइम व्हिडिओ. गुलाब जामुन
गुलाबजाम मेन इम्पॉर्टंट आहे. वाह वाह तू गुलाबजाम खायला आली वा. तुम्ही जेवलात का? आम्ही तुम्हाला जेवायला आणले. हां आम्ही तर एका प्लेट मध्ये जेवणार आहे. कमी भात नको. आते भात आहे छान आहे ना. जेवण छान आहे. चला जेवण बघायला जाऊया आपण. जेवण चांगलं आहे. तुम्ही गुलाबजामून खाल्ले की नाही? पापड पापड खावा पापड थापड हात राहू तिकडे तर पापडला खायला देण्यात येते तिला. चलो अन्न तुम्ही कमी खाय का? खाणं खाते ना साथ. तुझी फ्रेंड एकटी जेवते का चल? असं कसं आई कुठे भरो तिला काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी घेऊन येतात. चार गुलाब जाऊन एक्स्ट्रा घेऊन ये. पाणी पडलं इकडे. अरे वा चला एक चम्मच दोनों पिलाने का. माय बाबा कसं काय होणार. थांब थोडा थोडा खा ना असं काय. तो बघ तो पापड तुला आवडतं ते त्याने उचलला बघ. थोडा थोडा खा. चलो लो बघितलं पहिली बोनी केली तुम्ही. पहिली बोनी. आता मी तुम्हाला दाखवतो एंगेजमेंटला काय काय जेवायला आमच्याकडे है ना. नीचे स्टेप है. तर आपण इकडनं स्टार्ट करूया. आज आहे सोलकढी. नेक्स्ट आहे माझ्या वाईफचे स्पेशल गुलाबजामून. खतम हो गया. इथे आहे दाल फ्राय. जरा फ्राय मग आपण पनीरची ग्रेव्ही भाजी ठेवली आहे. ओली भाजी पनीर टिक्का होतं ना. आपण इकडे वांग्याचं भरीत पण ठेवलेलं आहे. पुरी पापड पापड आमच्या वाईफला पापड जास्त आवडतो. कोशिंबीर आणि लोणचं. मॅडम आमची ताई कमी जेवते म्हणून आमच्या ताईला ताईच्या बाजूला बसायला लागतं है ना. बरोबर जेवते. वेगळी वाटते ना. ये देखो यही है वो लोग. अदन गुलाबजामुन खा के दिखा एक साथ दोनों. हाँ हाँ अरे खा. हॅलो एव्हरीवन. माझी फ्रेंड आहे कॉलेज फ्रेंड. अरे तुझी फ्रेंड आणि आमचे सबस्क्रायबर आहे. हां क्यूट सबस्क्रायबर आहे बघा. आमच्या एंगेजमेंट मध्ये आल्याबद्दल थँक्यू. आणि फ्रेंड्स आहेत ना. सो आम्ही फ्रेंड्स आहोत. या एंगेजमेंटच्या निमित्ताने फ्रेंड्स भेटले बघा किती वर्षानंतर है ना. तुम्ही कसले एनएसएसचे फ्रेंड ना. एनएसएसचे सुद्धा आणि कॉलेजचे पण फ्रेंड्स आहोत. पहिली ओळख तिथेच आलेली कॉलेजमध्ये. आता काय खाणार आमच्या डिश मधलं? काहीच नाही. लोक फोनवर जेवा फक्त. खूप खुश आहे तुमच्या दोघांच्या एंगेजमेंटला आणि असेच एकत्र कायम राहा दोघ पण. आता तर ब्लॉग मध्ये दिसत राहणार आम्ही. हो नक्की नक्की. आता बघा आमच्या ताटात काय काय आहे. काजलचं फेवरेट पण आहे. काजलचं फेवरेट काय असतं? गुलाबजामून आणि पापड. अर्ध मी खाल्लेलं आहे आणि अर्ध आता जेवण. आता बघा इथं हाफ प्लेट आहे काजलची. आता काजल डबल प्लेट खाऊन जाऊ म्हणाल. चॅलेंज इकडे चॅलेंज लागली होती ना आपली. चॅलेंज लागला आहे आम्हाला इधर. मग आता गुलाबजामून खाय का? जीत जायगा. चलो आणि तुम्हाला तर आम्ही दाखवलं जेवायला काय काय आहे. हे सर्व होतं. आता मम्मी पण आणि सर्व फॅमिली सर्व डिस्कस करत होत्या. हा एकमेकांना भरवलं तरी तुमच्यासाठी आम्ही काजलला परत भरतो बघा. आता जेव्हा आरामात 1500 रुपये काजल ठेवायचे तेवढे. किती आहे तुम्ही? तिघ तिघ आहे. हात धुतल्यावर ठेवणार ना.
आता.